हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे धनश्री आणि तुम्ही पाहत आहात धनश्री किचन. तर आज मी बनवणार आहे क्रिस्पी असे सांबर वडी. तर विदर्भ स्पेशल ही वडी आहे. तर ही वडी खूप छान आणि टेस्टी लागते. विदर्भात म्हणजे वराडी, पण वराडी म्हणतो त्या पद्धतीनं मी आज बनवणार आहे. खुसखुशीत आणि मस्त अशी लागते, खायलाही छान आणि दिसायलाही मस्त आहे. तर ही वडी तुम्ही केव्हाही खाऊ शकता, स्नॅक टाईमला किंवा मग सकाळी दुपारी, अशी मस्त आणि टेस्टी खूप छान लागते. तर पावसाळ्याच्या वातावरणातसुद्धा ही वडी खायला खूप मजा येते, आणि हिवाळ्यातसुद्धा तर खूप मस्त आणि टेस्टी अशी लागते. तर चला पाहूया त्याची रेसिपी. तर यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, मैदा घेतला आहे. मैदा तुम्हाला लागेल तेवढा घेता. साधारणतः इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे, आणि मैद्यामध्ये ओवा घालायचा आहे. तर ओवा मी 1 चमचा घेतलेला आहे. तर हातावर चोळून घाला, म्हणजे त्याचा जो वास आणि टेस्ट आहे ती छान येईल. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, तुम्ही मोहन घालायचं आहे. 2 वाटी घेतली मैदा, तर त्याला अर्धा वाटी मोहन घालायचं आहे. तर इथं मी मोहन घालायला, म्हणजे व्हिडिओ स्किप झाला होता, म्हणजे व्हिडिओ शूट झाला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इथे मी दाखवू शकले नाही मोहन घालताना. पण तरीही तुम्ही विसरू नका, कारण मोहन हा मेन पार्ट आहे याच्यामध्ये. तर तुम्ही घालायला विसरचाल, त्यामुळं मी आवर्जून सांगत आहे. तर अजिबात मोहन घालायला विसरू नका. जसं आपण याचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मळायचं आहे आपल्या समोशाचं. तर सेम समोशाच्या पिठासारखं तुम्ही मळून घ्या, आणि याला थोडासा ओलसर कापड टाकून झाकून घ्या किंवा प्लास्टिकमध्ये झाका, म्हणजे आपलं हे ड्राय होणार नाही. तर याच्यामध्ये स्टफ करण्यासाठी एक मसाला बनवत आहे. तर त्यासाठी मी 2 ते 3 चम्मच ऑइल घेतलेलं आहे कढईत. त्याचबरोबर त्यात 1 चम्मच मोहरी घातलेली आहे, त्याचबरोबर जिरे. मोहरी आणि जिरे तडतडले की मग त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे तुकडे केलेला लसूण घालायचा आहे. तेही साधारण 5-6 पाकळ्या. लसूण थोडासा लालसर झाला की मग आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट घालायचे आहेत. तर याला, लसणाला थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे. हे खूप छान आणि टेस्टी लागतं, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर याच्यामध्ये आपला लसूणसुद्धा लाल झालेला आहे थोडासा. तर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे 1 छोटा चम्मच. आणि जर तुम्ही हे जर आपण सांबरवडी जर 2-3 दिवस ठेवणार असाल, तर याच्यामध्ये कांदा घालू नका. लगेच करून खाणार असाल तर घाला, कारण कांदा घातल्याने टिकत नाही. तर कांदा नाही घातला तर 2-3 दिवस आरामात टिकते ही सांबरवडी. तर खूप छान आणि टेस्टी आणि मस्त लागते. तर आपला कांदासुद्धा झाल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि आपला शेंगदाणे घालायचे आहेत. तर तुम्ही ही वडी सोप्या, म्हणजे मी सोप्या पद्धतीने सांगितली आहे, खूप छान आणि टेस्टी लागते. विदर्भात ही आवर्जून कढीसोबत स्पेशली खातात. तर तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. त्याचबरोबर इथं मी हिरवी मिरची घातलेली आहे, काढलेली. मिक्सरला बारीक केलेली आहे मी हिरवी मिरची, आणि ते घातलेली आहे. तर इथं तुम्ही लाल तिखटसुद्धा तुमच्या आवडीनुसार घालू शकता, परंतु हिरव्या मिरचीची टेस्ट याच्यामध्ये खूप छान येते. त्याच्यामध्ये हिरवी मिरची घाला, आणि त्याचबरोबर अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे याच्यात मी 1 चमचा. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, आणि हे थोड्या वेळ परतू द्यायचं आहे छानपैकी. याच्यातले सगळेच मसाले आपल्याला छान भाजायचे आहेत. आणि 2 चम्मच मी तीळ घातलेले आहे याच्यामध्ये. तीळ पण आपल्याला एक एक करून असे इन्ग्रेडियंट घालून आपल्याला मस्तपैकी याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि त्याचबरोबर आता मी हळद घातलेली आहे याच्यामध्ये. हळद 1 चमचा घाला तुम्ही, नाही घातली तरी चलते हळद. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, मीठ इथे चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला, जेवढं सारणाला लागणार आहे तेवढंच. तर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. आणि शेंगदाणेही आपल्याला घालताना असे थोडेसे जाडसर घालायचे आहेत. तर याच्यामध्ये साखर घातलेली आहे मी 1 चमचा. साखर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका, ही साखर ऑप्शनल आहे, कारण याच्यामध्ये टेस्टसाठी मी घातलेली आहे. जर कोणाला आवडत असेल नसेल त्यानुसार तुम्ही घाला. त्याचबरोबर हे शेंगदाणे घालायचे आहेत, आणि शेंगदाणेही भाजलेले घालायचे आहेत. तर हे भाजून मी थोडेसे जाडसर काढलेले आहेत आणि थोडे अख्खे टाकलेले आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये
शेंगदाणे आपल्याला छान मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. तर आपले शेंगदाणे ही परतलेले आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला आपलं कोथिंबीर म्हणजे सांबर, वराडी आणि विदर्भी भाषेत याला सांबर म्हणतात, तर महाराष्ट्रीयांमध्ये आपल्या इकडच्या साईडला पुणे आणि इकडं सोलापूर साईडला तर याला कोथिंबीर म्हणतात. बऱ्याच ठिकाणी कोथिंबीरच म्हणतात, फक्त वराडी भाषेत याला सांबर असं म्हणतात. तर हे घालून आपल्याला मिक्स करायचं आहे. तर ही स्पेशल विदर्भ जे आहे त्याच्यामुळे मी विदर्भ स्टाईलनेच सांगत आहे तुम्हाला. तर ही खूप छान आणि टेस्टी लागते. तर आपला हा कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये छान मिक्स झालेला आहे, व्यवस्थित वाफलेला आहे. तर आपल्याला एक वाफ आणायची आहे याला 2 मिनिटासाठी. तर 2 मिनिटासाठी मी याला झाकण लावते, त्याच्यानंतर आपण एक वाफ आणूया याला. नंतर 2 मिनटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता पूर्णपणे याच्यात मिक्स व्यवस्थित छान वाफून झालेलं आहे आपलं मिश्रण हे सगळं. तर मी ग्लॅसचा फ्रेम बंद केलेला आहे आता, आणि ही थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर आलं, थोडंसंच गरम असताना याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी आता खोबऱ्याचा किस घालायचा आहे. तर खोबऱ्याचा किस तुम्ही आपला नॉर्मल जे खोबरं असतं ते सुद्धा किसून घालू शकता, किंवा असं आयता किस मिळतो तो सुद्धा घालू शकता, तुमच्या आवडीनुसार कोणताही घाला. आणि थंड असताना हे मिश्रण त्यात मिक्स करायचं आहे, गरम असताना घालू नका. थंड झाल्यानंतर थोडंसं मग मिक्स करा व्यवस्थित. त्याचबरोबर आता हे थंड झालं की याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता चवीसाठी. तर मी तर लिंबाचा रस घेतलेला आहे 2 चमचे, तोही मी घातलेला आहे. साखर आणि लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्याला आंबट गोड अशी टेस्ट येते, आणि आपले हे सांबरवडी किंवा मग पातोडी असं म्हणू शकता आपण, ती खूप छान टेस्टी लागते कोथिंबीरीची वडे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे, तर याचे लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून ठेवा, म्हणजे आपल्याला एकच साईज आपल्या रोलचा येत राहील. त्याच्यामुळे मी अशा प्रकारचे लहान लहान गोळे करणार आहे लिंबाच्या साईजचे, आणि हे याची पोळी लाटणार आहे. तर तुम्हाला लहान मोठे केवढे करायचे त्यानुसार तुम्ही गोळे करू शकता. तर मी याप्रमाणे गोळे केलेले आहेत, इतपत मोठे असे. त्यानुसार आपल्याला आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि पोळीपेक्षाही पातळ लाटा, म्हणजे आपली जे रोल्स आहेत जे सांबरवडी आहेत ते असे क्रिस्पी होतील आणि मस्त टेस्टी असे लागतील. तर खूप पातळ लाट आहे, तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं पातळ लाटत आहे. तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी मोठी लहान असं करू शकता. तर मी मीडियम साईजची केली आहे, खूप जास्त मोठीही नाही आणि लहानही नाही. या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे ते. आणि जेवढं पातळ होता येईल तेवढी पातळ करा, कारण आपण जे फोल्ड घेणार आहोत ते डबल एकावर एक येतील. तर एकावर एक येण्यामुळे ते तळले पाहिजेत, त्याच्यासाठी मी आणखीन असं पातळ लाटून घेणार आहे. तर हे पूर्ण पोळी आपली पातळ लाटून झाली आहे. तर आपण जे मग असे बनवलेलं जे सारण होतं स्टफिंग ते आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे स्टफिंग पण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे, आणि हे थंड झाल्यावरच आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे. तर गरम जर भरलं तर ते खूपच तळल्यानंतर तेलगट तेलगट वाटतं, किंवा मग आतमधून नरम पडतं, खुसखुशीत होत नाही. आणि याप्रमाणे आपल्याला स्टफिंग भरायचे आहे. तर हे स्टफिंग भरताना तुम्ही व्यवस्थित पॅक करा. तर या पद्धतीनं स्टफिंग तुम्ही कसंही भरू शकता. मी जसं भरते तसंच असं भरावं असं काही नाही आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं भरा. पण हे जे सारण आहे आणि हे स्टफिंग म्हणजे केलेली पोळी आहे ते त्या पद्धतीनं करा, म्हणजे मी सांगितलं त्या पद्धतीने खूप छान आणि टेस्टी बनतं. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि फॅमिलीलीसुद्धा आवडेल. तर या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे, एका साईडनं पूर्ण अशी कडा पॅक केलेली आहे. आणि पाण्याचा हात लावायला अजिबात विसरायचं नाही आहे त्याला. जर पाण्याचा हात नाही लावला तर आपलं फोल्ड ही सुटू शकते तेलामध्ये, आणि पूर्ण हे स्टफिंग बाहेर येईल आणि आपली ही जे केलेला रोल आहे तो वाया जाईल. त्याच्यामुळे आधी पॅक करताना व्यवस्थित सगळीकडून पॅक करायचं आहे आणि मगच तेलात टाकायचं आहे, जेणेकरून ती तळेल ही छान आणि फुटणार नाही अजिबात.
असतं, तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चिपकवायचं आहे आणि त्याचे कॉर्नरसुद्धा दाबून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि नाजूक हाताने आपल्याला हे सर्व करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ही स्टफिंग केलेली आहे मी अशा पद्धतीनं. आता मी सगळेच या पिठाचे करून घेते आणि नंतर तळायला घेते. तर तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण मी केलेले आहेत आपले स्टफिंग छानपैकी. तर मी याला एक एकाला तळून घेणार आहे. तर तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे मी तर तेलामध्ये. आणि हे तळताना थोडेसे मंद गॅसवरच तळायचे आहेत, म्हणजे आपण करंजी समोसे तळतो त्या पद्धतीनं गॅसचा फ्लेम जास्त मोठा करू नका. पहिले 10 मिनटं मंद राहू द्या, त्याच्यानंतर मीडियम आणि त्याच्यानंतर फुल असं थोडं थोडं वाढवत जा, म्हणजे आपले जे रोल आणि सांबरवडी आहे ती खूप छान आणि खुसखुशीत मस्त अशी तळल्या जाईल. आणि हे पांढरं तळायचं नाही आहे, म्हणजे नुसतं तळल्यासारखं तळायचं नाही आहे, तर याला पूर्ण मस्त असं खरपूस लालसर ब्राऊन गुलाबी कलर आला पाहिजे. इथपर्यंत तळायचं आहे तरच ते टेस्टी लागते. जर तुम्ही तेलात टाकले आणि मोठा गॅस करून तळले तर ते अजिबात चांगली लागत नाही. त्याच्यामुळे तळताना एक काळजी घ्या, पहिल्यांदा गॅस मंद करा, त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर फुल्ल, म्हणजे 5-5 मिनिटांनी तुम्ही गॅसचा फ्लेम वाढवू शकता. असं केलं तर आपले हे सांबर वडी किंवा कोथिंबीरीची वडी हे रोल्स खूप छान तळले जातात. तुम्ही बघू शकता मस्तपैकी लाल असे मी तळून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा तळायचे आहेत तरच खूप खुसखुशीत आणि मस्त असे हे रोल्स लागतात. तर स्नॅक्ससाठी किंवा तुम्ही किंवा कुठं बाहेर जात असाल तर हे करून घेऊन जाऊ शकता. हे 2 ते 3 दिवस आरामात टिकतात, ही अजिबात खराब होत नाही. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि करून बघा घरी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर हे फायनल आपलं झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ही वडी खूप टेस्टी लागते आणि तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.